ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखेर शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. आज सकाळपासूनच त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी भगवी शाल देऊन नीलम गोऱ्हे यांचं शिवसेनेत स्वागत केलं. पक्षप्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरची भूमिका विशद केली. आपली कोणतीही नाराजी नाही असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत, मात्र त्या बंडानंतरचा हा मोठा धक्का उद्धव ठाकरेंना मानला जातोय. कारण नीलम गोऱ्हे या केवळ विधान परिषदेच्या आमदारच नाही तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. महत्वाचं म्हणजे नीलम गोऱ्हे यांनी 22 फेब्रुवारी 1998 रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते अत्यंत संयमानं, नेटानं आणि अभ्यासवृत्तीनं शिवसेनेची बाजू मांडतायत. नीलम गोऱ्हे या केवळ एक राजकीय नेत्या नाहीत तर त्यांनी उपेक्षित आणि पीडित महिलांसाठी मोठं काम उभं केलेलं आहे. एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हेंकडे बघितलं जातं. दरम्यान त्यांचा आजचा निर्णय हा ठाकरे गटातील उरली सुरली नाराजी चव्हाट्यावर आणणारा आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशानं ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.